महाराष्ट्राचे एक मंत्री हे कारागृहात आहेत आणि ते तरी मंत्री पदावर आहेत, हे काही योग्य नाही अध्यक्ष महोदय। तेव्हा माझी विनंती आहे, माझी विनंती अध्यक्ष महोदय की तात्काळ माननीय नवाब मलिक साहेबांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे, किंवा त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अध्यक्ष महोदय आपल्या मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की हा विषय खोलात जाण्याचाच आहे। ज्या प्रकारची कॉन्स्पिरसी दिसते आहे त्या त्याच्या तळापर्यंत गेलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे, आणि म्हणूनच आम्ही मागणी केली आहे की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। धडक मोर्चाची तयारी सुरू आहे, इथे स्टेज उभारलेला आहे, कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झालेली आहे। आझाद मैदान परिसरात खऱ्या अर्थाने आपण बघतोय आज की नवाब मलिकांचा आम्ही राजीनामा मागतोय। पवार साहेब म्हणतात देणार नाही, उद्धवजी पण म्हणतात देणार नाही। उद्धवजी तुमचा आमचं नसेल समाज सोडून द्या, तुम्ही तिकडे सरकार चालवताय, सरकार तुम्हाला लखलाप। पण माझा तुम्हाला सवाल आहे, एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे, त्यावेळी तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जाईल की अशा प्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता ज्याने मुंबईचे चिथळे चिथळे केले, त्यावेळी काय उत्तर द्याल। हा मोर्चा तर सुरुवात आहे, पण संघर्ष जोपर्यंत देशद्रोह्यांशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही। आणि काळजी करू नका, कालचा बॉम्ब तर पहिला बॉम्ब आहे, असे अनेक बॉम्ब अजून आपण ठेवले आहेत, ते ज्या ज्या वेळी आवश्यक आहेत त्या त्या वेळी येतील, आणि त्या त्या वेळी ते बॉम्ब फोडल्याशिवाय आपण राहणार नाही। अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।